नमस्कार, मी दीपाली तुमचं स्वागत करते माझ्या चॅनलवर। तर दिवाळी स्पेशल रेसिपी आहे, आज आपण बनवलेलं आहे एकदम कुरकुरीत शेव। तर ह्याचा तुम्ही आवाज ऐकू शकता। तर एकदम खुसखुशीत असे हे शेव होतात आणि दिवाळीला हे महिनाभर तुम्ही ठेवलात तरी कुरकुरीत आणि छान राहतात। तर हे शेव कसं करतात चला मग पाहूया। सर्वप्रथम तर मी इथं एक चाळण ठेवलेलं आहे, एका बस ताट घेतलेलं आहे ज्याच्यामध्ये मी पीठ मळणार आहे। तर ह्याच्यामध्ये 1.5 कप इतकं मी बेसन घालते। बेसन जास्त बारीक दळलेलं असावं आणि 1.5 कप बेसन मी व्यवस्थित चाळून घेते। आणि व्यवस्थित चाळल्यानंतर ह्याच्यामध्ये आपण काही मसाले घालणार आहोत। तर इथं बघू शकता एकदम छानपैकी मी बेसन चाळून घेतलेलं आहे आणि थोडंसं जाडसर कण आहेत ते काढायचं आहे। तर इथे माझ्याकडे धणे, जिरे, त्याचप्रमाणे ओव्याची पूड आहे 1/2 चमचा इतकं घेतलेलं आहे। त्याचप्रमाणे लाल तिखट 1 चमचा घेतलेला आहे आणि 1/2 चमचा इतकं मी हळद घेतलेलं आहे आणि चवीनुसार मीठ। तर हे सगळं व्यवस्थित तुम्ही मिक्सही करू शकता किंवा ह्याच्यावर तुम्ही 1 चमचा इतकं कडकडीत गरम तेलाचं मोहन इथं घालू शकता, म्हणजे मसाले थोडेसे गरम होतील। आणि हे सगळं मी व्यवस्थित मिक्स करते आहे आणि हे आता आपण कोरडंच मिक्स करायचं व्यवस्थित हाताने। आणि सुरुवातीला गरम असतं त्याच्यामुळे चमचाचा वापर करावा, नंतर न आपण ते हाताने व्यवस्थित मिक्स करून थोडं थोडंसं पाणी घालून याचं एकदम छान असं सेमी सॉफ्ट डो करायचं आहे आपल्याला। जास्त घट्ट किंवा जास्त सैल आपल्याला इथं पीठ नको आहे। जर ते हाताला जास्त चिटकत असेल तर अशा पद्धतीने चमच्याने तुम्ही ते काढून घेऊ शकता आणि थोडं थोडंसं पाणी लावून हे पीठ जे आहे एकदम मऊ असं हे मळून घेऊ शकता। तर इथं बघू शकताय थोडंसं हाताचं तेलाचा हात लावायचा म्हणजे चिटकत नाही व्यवस्थित हाताला। तर इथं माझ्याकडे बारीक त्याचप्रमाणे मोठी शेव आहे, तर मी बारीकवाली शेवचं जे प्लेट आहे ते इथं मी यूज केलेलं आहे आणि व्यवस्थित ह्याच्यावर आतल्या बाजूला व्यवस्थित तेल लावून मी हे जे आपण मळलेलं पीठ आहे लगेच मी ह्या साच्यामध्ये घालून शेव जे आहेत ते बनवणार आहे। तर पीठ आपलं एकदम मऊ झालेलं आहे, अशा पद्धतीने एकदम छानपैकी मऊ झालं की आपण ह्या साच्यामध्ये हे पीठ घालून घ्यायचं आणि ह्याच्यामध्ये जेवढं पीठ बसतं तेवढं तुम्ही इथं घालू शकता आणि वरचं टोपण व्यवस्थित लावून ह्याचे शेव जे आहेत ते पाडू शकता। तर इथं बघू शकता अशा पद्धतीने आपला साचा जो आहे तो तयार आहे। तर हा साचा एकदम छान बारीक शेव इथं इझिली पडतं, दाबायची वगैरे जास्त गरज नसते। तर एक अशा पद्धतीने मी एकदम कडकडीत तेलामध्ये मी हे जे शेव आहेत ते तळून घेणार आहे। तर इथं बघू शकताय जेव्हा आपण शेव घालतो तेव्हा गॅसचं फ्लेम लो करायचं आणि तेल मात्र आपलं गरम हवं आणि ह्याला हात वगैरे लावायची गरज नाही। 1-5 मिनटानंतर तुम्ही हे पलटू शकता आणि इथे आपला गॅसची फ्लेम जी आहे ती लो ठेवायची, लो म्हणजे मिडियम ठेवायची आणि एकदम छानपैकी आपले शेव जे आहे ते तळून घ्यायचं। बघू शकताय मी जास्त लालसर न तळता थोडेसे माझे एकदम कुरकुरीत झालेले आहेत। जर तुम्ही गॅसची फ्लेम मोठी ठेवला तर ते थोडेसे लालसर शेव होण्याची शक्यता आहे। तर दुसरी बॅच तर मी अशीच तळून घेते। तर तयार आहे आपले हे कुरकुरीत शेव। आय होप तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, त्याचप्रमाणे बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका। तुम्ही माझा हा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद। भेटूया आपण अशाच एका नवीन रेसिपीसोबत, तोपर्यंत बाय बाय फ्रेंड्स।